Dear student, in the last lecture, we have seen the properties of soil and types of soil, that is, sandy soil, silt soil, clay soil. Next, use your brain power. Why it is difficult to plow clay soil? माती जी आहे तर ती चिकन माती त्या ठिकाणी ती प्लो करणे म्हणजे नांगरण्याला त्या ठिकाणी अवघड का जाती किंवा मशागतीला त्या ठिकाणी ती सर्वसाधारणपणे डिफिकल्ट जी आहे तर ती डिफिकल्ट त्या ठिकाणी का जाती या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले पहा काय सांगता येईल. इन क्ले सॉइल द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल ऑफ सॉइल इज मोर. आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे चिकन माती जी आहे तर त्या चिकन मातीमध्ये असणारे जे काही मातीचे असणारे जे काही लहान लहान कण जे आहेत तर यांचं असणारे जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं. द सॉइल इज टू सॉफ्ट. आणि जी काही अशा प्रकारची असणारी जी काही माती की ज्या मातीमध्ये त्या ठिकाणी अतिशय लहान लहान कण असतात आणि याच्यामुळं त्या ठिकाणी ती कशी आहे तर त्या ठिकाणी सॉफ्ट म्हणजे त्या ठिकाणी मऊ आहे. द वॉटर लॉगिंग ऑकर्स इन दिस सॉइल व्हेरी इझिली. आणि अशा प्रकारची असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीमध्ये पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये धरून ठेवताना दिसतं किंवा साचताना त्या ठिकाणी दिसतं किंवा सहजगत्या त्या ठिकाणी साचताना दिसतं आणि देअरफोर इट बिकम्स डिफिकल्ट टू प्लो क्ले सॉइल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं दिसते की चिकन माती जी आहे तर त्या चिकन मातीची मशागत करणं नांगरणं त्या ठिकाणी आपल्याला अवघड जाताना दिसतं. सेकंड क्वेश्चन, why is it easy to play sandy soil. जे असणारे जे काही रेताड अशा प्रकारचे असणारे जे काही माती जी आहे तर ती मातीची त्या ठिकाणी मशागत करणं नांगरणी करणं त्या ठिकाणी काय होताना दिसते आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी ते हलकं जाताना दिसतं. का काही कारण सांगता येईल आपल्याला. इन सँडी सॉइल द प्रपोर्शन ऑफ द लार्ज पार्टिकल इज व्हेरी हाय. रेताड अशा प्रकारची असणारी जे काही माती जी आहे तर त्या मातीमध्ये असणारे जे काही मातीचे असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ती कण जे आहेत तर ते कण त्या ठिकाणी आकारानं असतात. अँड ड्यू टू धिस वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू द सँडी सॉइल. आणि याच्यामुळे ते असणारे जे काही रेताड माती जी आहे तर त्या रेताड मातीमधून पाणी जे आहे तर ते पाणी काय होतं नसते पटकन त्या ठिकाणी बाहेर जाताना दिसतं किंवा झिरपताना त्या ठिकाणी दिसतं. दीज पार्टिकल डू नॉट डिझॉल्व इन वॉटर अँड कॅन बी इझिली शफ्ट थ्रू प्लोई. आणि म्हणून या ठिकाणी ते मातीचे असताना जे काही कण जे आहेत तर ते पण त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी विरघळत नाही किंवा सहजगत्या त्या ठिकाणी नांगरणीच्या वेळेला काय तर नसतात तर ते बाजूला निघून जाताना दिसतात. अँड देअरफोर द सँडी सॉइल इज इझियर फॉर द प्लोईंग. आणि म्हणून ही जी काही रेताड माती जी आहे तर त्या रेताड मातीला त्या ठिकाणी मशागतीला हलकी आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सिल्ट सॉइल. म्हणजे सर्वसाधारणपणे पोयटा असणारी जी काही माती जी आहे तर त्या मातीची जलधारण म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी कशी असते आपल्याला काय सांगता येईल. द पार्टिकल साईज ऑफ द सिल्ट इज मेडियम. आपल्याला माहिती की पोयटा माती जी आहे तर त्या पोयटा मातीचे असणारे जे काही कण जे आहेत तर ते कण त्या ठिकाणी मध्यम आकाराचे त्या ठिकाणी असतात. इट हॅज गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि याच्यामुळे त्या ठिकाणी असणारे जे काही पोयटा माती जी आहे तर त्या पोयटा मातीची पाणी धारण करण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी चांगली असते. इट इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉइल as it has rich content of the sediment and the organic matter. आपल्याला माहिती की या ठिकाणी असणारे जे काही सिल्ट सॉइल जे आहे तर तिलाच त्या ठिकाणी आपण सिडिमेंटरी सॉइल त्या ठिकाणी म्हटलेले कारण याच्यामध्ये असणारे जे काही सिडिमेंट जे आहे तर ते सिडिमेंट आणि असणारे जे काही ऑर्गॅनिक मटेरियल सेंद्रिय मटेरियल जे आहेत तर त्यांचं असणारे जे काही प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं. ऑल दीज फॅक्टर्स हेल्प्स सिल्ट सॉइल टू होल्ड वॉटर. आणि हे जे काही सर्व असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकामुळं सर्वसाधारणपणे पोयटा माती जी आहे तर त्या पोयटा मातीची जलधारण करण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता कशी असणारी तर त्या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी असते. फोर्थ क्वेश्चन, विच सॉइल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन अँड व्हाय.
आणि म्हणून कोणती असणारी जी काही मृदा जी आहे, माती जी आहे, तर ती माता माती पिकांसाठी त्या ठिकाणी योग्य आहे आणि काय. द मिक्सचर ऑफ क्ले सॉईल, लिटल सँडी सॉईल अँड सेम सिल्ट सम सिल्ट सॉईल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन. पण या ठिकाणी सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसतंय की क्ले सॉईल म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चिकन माती, थोड्या प्रमाणामध्ये रेताड माती आणि थोड्या प्रमाणामध्ये सर्वसाधारणपणे पोयटा माती यांचं असणारे जे काही मिश्रण जे आहे, तर ते मिश्रण जर त्या मातीमध्ये जर असेल तर अशा प्रकारची असणारी काही माती जी आहे, तर ती माती त्या ठिकाणी पिकांसाठी योग्य असते. क्ले सॉईल हॅज हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आपल्याला माहिती की चिकन माती जी आहे, तर त्या चिकन मातीची जलधारण क्षमता जी आहे, तर ती सर्वात त्या ठिकाणी जास्त आहे. सिल्ट सॉईल इज ए रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. आत्ताच आपण पाहिलं की पोयटा माती जी आहे, तर त्या पोयटा मातीमध्ये असणारे काही सेंद्रिय असणारे काही घटक जे आहेत, तर ते घटक त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये असतात. सँडी सॉईल्स हेल्प्स इन प्लोईंग. आणि असणारे जे काही रेताड अशा प्रकारची जी काही माती जी आहे, तर ती मशागतीला त्या ठिकाणी हलकी असते. इफ टू धिस मिक्सचर ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आर ॲडेड, देन द सॉईल्स प्रोव्हाइड्स वॉटर अँड मिनरल्स टू द ग्रोईंग क्रॉप. आणि अशा प्रकारचं हे जे काय असणारं जे काही मिश्रण जे आहे, मातीचं असणारं जे काही मिश्रण जे आहे, तर त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय अशा प्रकारची असणारे जे काही खतं जे आहे, तर ती खतं जर त्या ठिकाणी जर त्या मातीमध्ये जर टाकली, तर आपल्याला अशा प्रकारची असणारी जी काही माती जी आहे, तर ती माती त्या ठिकाणी पाणी असेल किंवा खनिज असेल, तर ते वाढणाऱ्या पिकांना त्या ठिकाणी देताना दिसतं. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आपल्याला पाहिजे सॉईल स्ट्रक्चर. आपल्याला दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारी जी काही मृदा जी आहे, तर त्या मृदेची असणारी जी काही रचना जी आहे, तर ती रचना आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा, द सॉईल द स्ट्रक्चर ऑफ द सॉईल्स डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल इन इट. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की मृदेतील असणारे जे काही कण जे आहे, तर त्या कणांची असणारी जी काही रचना जी आहे, तर त्या रचनेनुसार स्तरीय कण रूप पुढे आपल्याला दिलेलं आहे. पहा, द स्ट्रक्चर ऑफ द सॉईल्स डिपेंड्स ऑन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन गिट. जे सर्वसाधारणपणे त्या मातीमध्ये असणारे जे काही कण जे आहेत, तर त्या कणांचे असणारे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही आकार जे आहेत, तर त्या आकारावर त्याची रचना त्या ठिकाणी अवलंबून असते. सॉईल्स ऑकर्स इन द फॉर्म ऑफ कॉलमनर, लॅमिनर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे जी काही माती जी आहे, तर त्या मातीची स्तरीय कणरूप स्तंभाकार किंवा ठोकळ्याच्या रूपामध्ये ब्लॉक शेप्ड अशा प्रकारचं त्या ठिकाणी मृदा जी आहे, तर त्या मृदेची असण्याची काही रचना जी आहे, तर ती रचना आपल्याला त्या ठिकाणी काय येताना दिसते आढळून येताना दिसते. या ठिकाणी विविध अशा प्रकारची असणारी जी काही मृदा जी आहे, तर त्या मृदेची असणारी जी काही रचना जी आहे, तर ती रचना आपल्याला या ठिकाणी विविध अशा प्रकारची असणाऱ्या ज्या काही आकृत्या ज्या आहेत, तर त्या आकृत्यांमध्ये त्या ठिकाणी दाखवलेली. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की कॉलमनर अशा प्रकारची त्या ठिकाणी असणारी जी काही मृदा जी आहे, तर ती मृदा आपल्याला त्या ठिकाणी काय असते आढळून त्या ठिकाणी येताना दिसते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल स्ट्रक्चर. जी जी काही असणाऱ्याची काही मृदा रचना जी आहे, तर त्या मृदा रचनेचं असणारे काही महत्त्व जे आहे, तर ते महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा, द फर्टिलिटी ऑफ द सॉईल्स डिपेंड्स अपॉन द सॉईल स्ट्रक्चर. मृदेची असणारी जी काही रचना जी आहे, तर त्या रचनेवर काय होताना दिसते आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी असणारी जी काही जमीन जी आहे, तर त्या जमिनीची असणारी जी काही रचना जी आहे, तर ती रचना त्या ठिकाणी अवलंबून असते. पुढे, द ॲडव्हान्टेज ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. आणि म्हणून चांगली अशा प्रकारची असणारी जी काही माती जी आहे किंवा मृदा जी आहे, तर त्या मृदेची असणारे जे काही फायदे जे आहेत, तर ते फायदे आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. आता काय काय फायदे दिलेले. फर्स्ट, रूट्स गेट्स ए सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. म्हणजे मुळं जे आहे, तर त्या मुळांना पुरेशा प्रमाणामध्ये असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे, तर तो ऑक्सिजनचा त्या ठिकाणी पुरवठा होताना दिसतो. आणि सेकंड असणारा जो काही ॲडव्हान्टेज आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे, तो दिलेला आपल्याला कोणता. वॉटर ड्रेनेज इज गुड. म्हणजे पाण्याचा निचरा जो आहे, तर तो निचरा त्या ठिकाणी चांगला होताना दिसतो. अँड देअर फोर द रूट्स ऑफ द प्लॅन्ट्स ग्रो वेल. आणि याच्यामुळे काय होताना दिसते, वनस्पतीची असणारी काही मुळं जी आहे, तर त्या मुळांचा असणारी जी काही वाढ जी आहे, तर ती वाढ त्या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये होताना दिसते. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.